अरे बाबानो, मला ठाऊ आहे तुम्ही इथं का थांबलेला आहे. ते म्या भी काहीतरी ठरवलेलं आहे. तुमच्या गावाचं कल्याण करायचा माझा विचार आहे. तवा या उंद्याच्याला तुमच्या भागात पाऊस पाडणार आहे. अहो काय सांगताय काय मामा? वय मामा, अहो काय बोलावं समजना झालंय आम्हाला. असं झालं तर सोन्याहून पिवळं होईल. मामा आमच्या जीवात जीव आला हो. गावात एकदा का पाऊस पडला का कुठलीच अडचण राहणार नाही बघा मामा. वय मामा, अहो शेतात पीक येतील, समधीकडे हिरवगार होईल, अहो पाण्यासाठी वन वन करायला लागणार नाही, संधी प्रश्न सुटतील बघ. ओय बाबा, अरे बघा संधीकडे सांगत बसू नका. उद्याच्याला दिस उजाडला की नाही, सूर्यदेव वरती आला की नाही, तेव्हा आपोआप पाऊस येतोय बघ जाणार. पण हे बघा, एकदा का पाऊस पडला मी काही इथं थांबणार नाही असं सांगून ठेवतो. मी आपला माझ्या मार्गाने निघून जाणार आहे. किती अर्जव केली रे बाबा तुम्ही लोकांनी, माझ्या बी मनात तुटत होत. काय करणार, काही गोष्टीला योग यायला लागतोय बाबा. पाऊस पडल्यानं जर तुमच्या भागाचं कल्याण होणार असेल तर पाऊस येणारच आहे. आणि ह्याच्या मोर मी तुम्हाला सामध्यांना आशीर्वाद बी देतोय, दर सालाला तुमच्या भागात व्यवस्थित पाऊस पडणार आहे मामा. पत्त्यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळायला लागणार आहेत. आता काय पथ्य आहेत, कशी पाळायची आहेत, मी तुम्हाला सामध्यांना समजून सांगणारच आहे. अहो मामा तुम्ही सांगाल ते करू आम्ही, तुम्ही नुसतं एवढं काम करा बघा. आता उंद्याच्याला एक काम करा, समजेनी सकाळी आंघोळ्या पांघोळ्या करून की नाही गाव देवाच्या देवळात जायचं, दर्शन घ्यायचं, पाया पडायचं, आणि मग आपापल्या घरांचे देव आहेत की नाही त्या देवाला हळद कुंकू व्हायचा, गुळाचा खडा ठेवायचा. हा जमतय ना मामा? अहो तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही हो. मामा आम्हाला ठावं होत हे काम तुम्हीच कराल म्हणून. मामा लय वाट पाहिली तुम्ही, लय वाट पाहिली. अरे बाबा समजतंय मला, समज. आता उद्या सकाळच्या नाही दिनघोर आपापल्या घरला जा आणि उद्या सकाळच्याला या. आणि बघा परत सांगतोय, समधीकडं बुवाबाटा करू नका. काय होय, दिनघोर जावा, पाऊस पडल उद्याच्याला हे नक्की. चला मामा आपल्या गावात आल्या तर आपले दिस पलटल्यात असं समजा. आलं का ध्यानात? हा पण आपण मामात नेहतन जाऊ दिलं नाही म्हणून बरं झालं, नाहीतर काय बी खरं नव्हतं आपलं. जाऊ द्या मामा, आता आहेत नव पाठीशी मग झालं तर.
बर समजासनी एक सांगतोय, उद्या आंघोळ पांघोळ करून देवाची पूजा करून मामांकडे याय. आपल्यावर आलेल्या संकटाची ही शेवटची रात आहे. अशी रात परत येणार नाही ना असं तीच बी परत येणार नाही. पण मला अजून एक बोलायचं आहे. बोलू की पर कस बोलू समजना झालंय. हे बघा आता कुणी काय बी बोलू नका. आपल्याला जसं सांगितलंय तस करा. होय ठीक आहे. आणि ज्यासनी ठाव नाही त्यासनी बी सांगा. होय होय. मामा अहो दिस उजडला आता समजा गाव गोळा होईल. येऊ दे की मग. मामा पर एका दिवसात जाणार होतो ना हो आपण. पर किती दिवस थांबलो. पर त्या लोकांची बी कामं झाली की नाही. अहो मामा कामं झाली पर लोक अडून बसले आणि त्यांना जे पाहिजे होत तेच मिळालं शेवटी. तर बाबानो काय वाटतं तुम्हासनी पाऊस पडेल काय आज. कसलं मामा चुकून बी वाटत नाही की पाऊस पडल. एक काम करा पोरांनो, हे सामानाचे बांधाबांध काय सोडू नका, तसंच राहून द्या. पाऊस पडून झाला की आपल्याला निघायचं लगेच. मामा खरंच पाऊस पडणार का. अरे पडणार का माझी. या आधी बी मामाने पाऊस पडला आहे, आम्ही साक्ष आहे त्याच. कसं आहे बाबानो नियम मोडून बी कधी कधी मोर जायला लागतंय. एखाद्याच्या भल्यासाठी नियम मोडायला लागलं तर चालतंय की एखाद्या वेळेला. अलचिदनाथ आप्पा मुळे महाराजांनी कवून दिलेला आहे ना हो आपल्याला. देऊन टाकू या लोकांनी बी पाऊस. आबा वय मामा म्या तुम्हासनी तुमच्या लोकांनी सांगितलं होतं ना काल औंध्याच्याला तुमचं काम करतो म्हणून. वय म्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. तुमच्या भागात पाण्याचा टिपूस नाही. अवघड परिस्थिती. अवा आता म्या तुम्हासनी आज पाऊस देणार. मामा तर बाबानो आता मात्र तुमची जबाबदारी. हा पाऊस आला की नाही त्या पाण्याची लक्ष्मी समजून पूजा करा, जपून वापर करा, त्याची व्यवस्थित राखण करा. कसं आहे पाऊस आला म्हणजे पीक पाणी धनधान्य समजा येत आहे. हा बरकत येते.